नमस्कार आज आपण सीठ न आंबवता सोडा न वापरता एकदम झटपट अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये तयार होणारा इन्स्टंट जाळीदार आणि कुरकुरीत असा डोसा तयार करणार आहोत या डोशासोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता करू या रेसिपीला सुरुवात हा डोसा आपण इन्स्टंट बनवत आहोत त्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक कप बारीक रवा जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर इथे तुम्ही मिक्सरला थोडासा फिरवून घेतला तरीसुद्धा चालेल यानंतर यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत म्हणजे डोसा एकदम कुरकुरीत असा होतो यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे यासोबतच आपला डोसा आपण इन्स्टंट बनवत असल्यामुळे दोन चमचे दही घालणार आहोत दही घातल्यामुळे डोसा थोडासा आंबटसर असा लागेल आता पाणी न घालताच सुरुवातीला हे जिन्नस चांगले एकत्र मिसळून घेऊयात हे सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळले गेले की यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून याचे चांगले मिश्रण तयार करून घ्यायचं आहे याचे मिश्रण तयार करत असताना यामध्ये एकही कुठळे राहता कामाने याच्या चांगल्या गाठी मोडत मोडत याचे छान मिश्रण तयार करून घेऊयात तर इथे आपले एकदम स्मूद असे मिश्रण तयार झालेले आहे आणि यामध्ये एकही गाठ शिल्लक राहिलेली नाही आता यामध्ये दोन बारीक कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालणार आहोत हिरव्या मिरचीचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घालू शकतात यासोबतच सात ते आठ बारीक चिरून घेतलेली कडीपत्त्याचे पाणी घालणार आहोत यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि रोषेची चव एकदम छान लागावी यासाठी अर्धा चमचा जिरे घालणार आहोत जिरे घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहेत नाही घातले तरीसुद्धा चालेल आता हे सगळे जिन्नस परत एकदा चांगले एकत्र मिसळून घेऊयात तयार झालेले मिश्रण साधारण दहा मिनटांसाठी भिजत ठेवणार आहोत म्हणजे यामधला रवा छान भिजल्या जातो रवा भिजत आहे तोपर्यंत आपण यासाठी चटणी करणार आहोत चटणी तयार करण्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतले यामध्ये मोठ्या आकाराचा बारीक तुकडे करून घेतलेला कांदा घालूयात कांद्याला आपल्याला सतत हलवत एक दोन मिनिट चांगले तळून घ्यायचे आहे कांदा थोडासा मऊसर झाला की यामध्ये नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत यासाठी लसण थोडासा जास्तच घालायचं आहे लसणसुद्धा यामध्ये चांगला तळून घ्यायचा आहे जोपर्यंत लसणाला सुद्धा थोडेसे डाग पडत नाही तोपर्यंत तर इथे तुम्ही पाहू शकतात की लसणाला सुद्धा थोडेसे डाग दिसत आहेत आता यामध्ये अगदी थोडीशी चिंच घालणार आहोत जर तुमचे चटणीचे प्रमाण थोडेफार जास्त असेल तर चिंचसुद्धा थोडीशी जास्त घाला यानंतर चार ते पाच लाल मिरच्या घालणार आहोत मिरच्या आणि चिंचसुद्धा मंद गॅसवरती एक दोन मिनिट चांगली हलवून घ्यायची आहे तर एक दोन मिनिट झाले आहेत आत्ता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळे जिन्नस चांगले थंड करून घ्यायचे आहेत हे सगळे जिन्नस थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चटणीची चव छान लागावी यासाठी पाव चमचा जिरे घालणार आहोत यासोबतच अगदी थोडंसं पाणी घालून याला बारी फिरून यात। बारीक असं मिक्सरला फिरवून घेऊयात तर इथे आपले एकदम बारीक असे वाटण तयार झालेले आहे आता त्याच कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे तेल चांगले गरम झाले की यामध्ये सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत यासोबतच आठ ते नऊ कडीपत्त्याचे पाणी घालणार आहोत लसण आणि कडीपत्ता हलकासा तळून घ्यायचा आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल सबस्क्राईब करणे हे पूर्णपणे निशुल्क आहे आता यामध्ये जे आपण सुरुवातीला वाटण तयार करून ठेवलेले होते ते घालणार आहोत आणि या वाटणालासुद्धा सतत हलवत चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे वाटणाचासुद्धा कच्चेपणा चांगला कमी होतो आत्ता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालून परत एकदा याला चांगले एकत्र मिसळून घेऊयात तर इथे आपली एकदम मस्त साऊथ इंडियन चटणी तयार झालेली आहे चटणी करेपर्यंत इकडे आपले मिश्रण छान भिजले आहे आणि यामधला रवा छान फुगला आहे यामधला रवा फुगल्यामुळे मिश्रण जर थोडेफार घट्ट झाले असेल तर इथे तुम्ही अगदी थोडेसे पाणी घालू शकतात तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात ताकासारखी या मिश्रणाची कन्सिस्टन्सी असायला पाहिजे आत्ता आपण या मिश्रणाचा लगेचच डोसा तयार करणार आहोत डोसा तयार करण्यासाठी बाजूलाच तवा गरम करून घेतला तवा चांगला गरम झाला की याला अगदी थोडेसे तेल लावणार आहोत सगळ्या तव्याला छान तेल लावून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवा तवा चांगला कडकडीत कर गरम असायला पाहिजे डोसा सोडण्याअगोदर मिश्रण तळापासून हलवून घ्यायचं आहे कारण रवा हा तळाला जाऊन बसलेला असतो आणि फक्त पातळ मिश्रण वर आलेले असते त्यासाठी मिश्रण सोडण्याअगोदर तळापासून चांगले हलवून घ्या अशा प्रकारे एका प्याल्याने डोसा तव्यावरती सोडायचा आहे जिथे मोठी छिद्र राहिलेली असतील तिथे अशा प्रकारे मिश्रण पुन्हा घाला आता गॅसची फ्लेम एकदम लो ठेवा डोसा सोडण्याअगोदर हाय फ्लेम ठेवा आणि डोसा सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवा आता तव्याला पकडून अशा प्रकारे गोल गोल फिरून डोसा सगळीकडून एकसारखा भाजून घ्यायचा आहे जर तुम्ही तवा एका जागीच ठेवाल तर तवा मध्यभागीच फक्त गरम होईल आणि शेवटपर्यंत डोसा भाजणार नाही त्यासाठी अशा प्रकारे तव्याला फिरवून फिरवून आपल्याला हा डोसा छान भाजून घ्यायचा आहे म्हणजे सगळ्या डोस्याला एकसारखा असा कलरसुद्धा येईल तर जवळजवळ एक ते दोन मिनिट या डोशाला मी छान भाजून घेतले आहे डोसा पलटून घेण्याची अजिबात घाई करायची नाही जोपर्यंत डोशाचा कडा आपोआप सोनेरी दिसत नाही तोपर्यंत तर एक ते दोन मिनिट झाले आहेत आणि इथे आपला डोसा पूर्णपणे सोनेरी असा दिसत आहे आत्ता आपण हा डोसा तव्यापासून मोकळा करून घेऊयात तर झाला आहे ना एकदम कुरकुरीत जाळीदार आणि इन्स्टंट असा हा डोसा तर अशाच प्रकारे बाकीचे इतर राहिलेले सुद्धा डोसे तयार करून घेते हा डोसा नुसताच खाल्ला तरीसुद्धा एकदम भारी असा लागतो तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा